दर्शको, नवरात्रोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. या उत्सवाच्या निमित्त मल्हार टीव्हीने आपल्या दर्शकांसाठी नवदुर्गा खास कार्यक्रम तयार केला आहे. यात परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला अर्थात नवदुर्गांशी संवाद साधण्यात येत आहे. या कार्यक्रमात आम्ही दररोज एका उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलेशी संवाद साधत आहोत. आजच्या भागात क्रीडा जगतात राज्यस्तरावर घवघवीत कामगिरी केलेल्या अमृता पाटील हिच्याशी गप्पा मारणार आहोत. अमृता पाटील ही अनेक पदकांची मानकरी असून तिची पोलीस दलातही निवड झाली आहे. तिच्या वाटचालीबाबत आमची प्रतिनिधी श्वेता भोईर हिने साधलेला संवाद पाहूयात. नमस्कार, मी श्वेता भोईर. मल्हार टीव्हीच्या परिसरातील नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आतापर्यंत आपण या मालिकेमध्ये 3 नवदुर्गांची ओळख करून घेतली आहे. आज आपण भेटणार आहोत उरण येथील ॲथलेटी अमृता पाटील हिला. हिने कमी वयात अत्यंत स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे, तसेच अनेक मेडल्स मिळवलेली आहेत. आपण तिच्याकडून ओळख करून घेऊयात. मला सांग तुझं नाव आणि वय, एज्युकेशन वगैरे. नमस्कार, मी अमृता महादेव पाटील, विंदने उरण येथे राहते. माझं वय 19 वर्ष आहे. मला सांग, तुला स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये जायचं असं कधी ठरलं किंवा आवड कधी निर्माण झाली? मी स्पोर्ट हा लहानपणापासूनच माझ्यासाठी स्पोर्ट म्हणजे काय, पण जेव्हा मी हायस्कूलमध्ये गेले तेव्हा खऱ्या अर्थाने समजलं की स्पोर्ट म्हणजे काय असतं, त्याच्यात कोणकोणते खेळ असतात ते. तेव्हापासून मी स्पोर्ट खेळायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि तुला असा कुठला शाळेमध्ये केलेला इव्हेंट आठवतो जो तुला नंबरात वगैरे आला होता? हो, नक्कीच. मी सांगू इच्छेन की पहिला जो माझा इव्हेंट होता रनिंग 100 मीटर केलेलं, पण त्यावेळेस माझा नंबर नव्हता, खूप वाईट वाटलेलं. पण नंतर मला प्रोत्साहन मिळालं, मॅडम मला होईल करून घे, त्यानुसार मी पुढे कार्यरत मला सांगतो. आतापर्यंत कुठले कुठले मॅरेथॉन्स खेळली आहेस? द्रोणागिरी येथे, उरण येथे झाला द्रोणागिरी मॅरेथॉन मध्ये 10 किलोमीटर रनिंग मध्ये 3rd प्राइज मिळाले, आणि जुई कामोठे येथे झालेल्या मॅरेथॉन मध्ये 5 किलोमीटर मध्ये 1st प्राइज मिळाले. तसेच रोहा येथे संजय तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मॅरेथॉन मध्येही 10 किलोमीटर मध्ये मला 3rd प्राइज मिळाले. अशा प्रकारे मी अनेक मॅरेथॉन्स खेळलेले आहे. हां, आणि खारघर येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये तिथे पण मी खेळले, तिथे पण 5 किलोमीटर रनिंगमध्ये 1st लागलेले आहे. तुला पोलीस व्हावं असं का वाटतं? लहानपणापासूनच पोलिसांबद्दल मला आवड होती, आणि बघितलेलं की पोलीस हा खूप असे मान वगैरे असतो त्यांना, त्यामुळे पोलिसांबद्दल मला आदर होता, आणि त्यामुळे मला पोलीस व्हायचंच होतं. आणि आता तुझ्या प्रवासामध्ये तुझा एखादा आनंद किंवा दुःखाचा क्षण कुठला असेल? आधी आनंदापेक्षा मी दुःखाचा क्षण सांगेन, कारण जेव्हा मी 12वी पास झाले नंतर पोलीस भरतीच्या प्रॅक्टिससाठी मी जायला लागले, तर पूर्ण प्रॅक्टिस आणि पूर्ण तयारी झाली, आणि जेव्हा हा क्षण आला की पोलीस भरती निघाले आणि तेव्हा फॉर्म भरला, तेव्हा मला असं समजलं की तू फॉर्म एक्सेप्ट नाही झाला, कारण माझं 18 वर्ष वय कम्प्लीट नव्हतं. त्यामुळे हा क्षण होता तो खूप दुःखाचा होता, कारण पूर्ण तयारी करून इथपर्यंत पोहोचलेले आणि हा अचानक आला, त्यामुळे खूप दुःख झालेलं. तसंच जर आनंदाचा क्षण झाला सांगायचं झालं तर बोलतात की भगवान किंवा देर हे अंधने, असंच झालं माझ्यात काही बाबतीत. स्पोर्ट पोलीस भरतीसाठी गेलेले, पण तिथे स्पोर्टचे सर मला मिळाले, दिलीप पाटील सर, त्यांनी मला स्पोर्टमध्ये आणून माझ्याकडून पूर्ण प्रॅक्टिस करून मला स्ट्रेट पर्यंत पोहोचवलं, आणि तिथे मी मेडल सुद्धा मारलं. तो माझा एक आनंदाचा क्षण म्हणून मी म्हणेन. आज तू आपल्या गावाचं नाव म्हणजे तुझ्या विंधणे गावाचं नाव मोठं करतेस, तुला कसं वाटतंय? खूपच छान वाटते, कारण गावातली माणसंही खूप सपोर्ट करतात की हा एक ह्या गरीब घरातली मुलगी अशी पुढे जाते आणि आपल्या गावाचं कुठेतरी नाव मोठं करते, हे ऐकून खूप बरं वाटते. आणि बाबांना पण खूप बरं वाटते की माझी मुलगी अशी पुढे जाते. नक्कीच, कारण प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण असतो की आपली मुलगी मेडल्स मिळवते, खरंच खूप छान आहे. मला सांग, मल्हार टीव्हीच्या दर्शकांना, स्त्री शक्तीला किंवा स्त्री वर्गाला काय सांगशील तू, काय संदेश देशील मल्हार टीव्हीच्या माध्यमातून? मी सर्व स्त्रियांना हेच सांगू इच्छिते की जे आपण करायचं निश्चित करू ते तुम्ही पूर्ण करा, अर्धवर सोडू नका, कोण काय बोलेल ह्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण लोकही बोलतच राहतील आणि आपण हे करत राहू, त्यांच्या बोलण्याने आणि त्यांच्या सांगण्याने आपण कुठे मागे पडू नका. आपलं ध्येय आहे ते निश्चित करा आणि पुढे जा.
नक्कीच धन्यवाद. तुझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. खूप पुढे जाणे, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव सगळ्यात वरती आहे. तुझा खूप खूप शुभेच्छा. नवरात्रोत्सवानिमित्त आपण चालू केलेल्या या परिसरातील नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण 4 नवदुर्गांची ओळख करून घेतली. आजच्या भागात आपण उरणची ॲथलेटी अमृता पाटील हिच्याशी संवाद साधला. खरंच तिची इच्छा आहे की आपल्या भारत देशासाठी गोल्ड मेडल आणावं, आणि ती नक्कीच आणेल. आता आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील अशा एका नवदुर्गासोबत. तोपर्यंत नमस्कार.